पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण अवघ्या 8 दिवसामध्ये 50%पेक्षा जास्त भरलेलं आहे. 12 तारखेला रात्री 9 वाजता उजनी धरण हे प्लसमध्ये आलं होतं आणि त्यानंतर अवघ्या आज सकाळी 9 वाजेपर्यंत अवघ्या आठवड्याभराच्या काळामध्ये उजनी धरणात 28 TMC इतका पाणीसाठा आलेला आहे. आत्ता उजनी धरण 53%पेक्षा जास्त भरलेलं आहे. 7 जुलैपासून या धरणामध्ये उजनी धरणामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यावेळेस धरण हे मायनसमध्ये होतं आणि अवघ्या आत्तापर्यंत जे आहे उजनी धरणामध्ये साधारणतः 92.13 TMC इतकं पाणी जे आहे ते जमा झालेलं आहे. 63.25 TMC खाली जर उजनी धरण जर गेलं तर ते मृतसाठ्यात जातं आणि त्यानंतर आत्ता सध्या जिवंत साठा हा 28.46 TMC इतका आहे आणि जर त्याची टक्केवारी काढायची झाली तर 53.12% जे आहे ते उजनी धरण आत्तापर्यंत भरलेलं आहे. या पाण्याचा उपयोग जो आहे पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल आणि नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला काही भाग असेल त्या भागाला होतो आणि सद्यस्थितीमध्ये उजनीमध्ये 27,171 क्युसेक वेगाने जो आहे तो पाणीसाठा येत आहे. हा जो पाणीसाठा आहे तो साधारणतः जवळपास 66,000 क्युसेकपर्यंत गेला होता. या धरणाचं एक वैशिष्ट्य सांगावं झालं लागेल की हे जरी उजनी धरण दौंड इंदापूरच्या भागात असलं तरी त्या भागात पाऊस झालेला नाही आहे, मात्र खडकवासला मुळशी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं हे धरण आत्तापर्यंत 53% इतकं भरलेलं आहे. याचा आणि आत्ता 2019 पूर्वी हे काही काळ सोडला तरी 100% धरण क्वचितच भरलं जायचं, परंतु 2019 पासून सातत्यानं जे आहे ते धरण 100% भरलं आहे. आत्ता अवघ्या 12 ते 13 दिवसाच्या झालेल्या पावसामध्ये हे धरण 53% भरलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आशा करूयात की हे लवकरात लवकर धरण हे 100 इकडं जाईल. जयदीप भगत, ABP माझा, उजनी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.